नमस्कार. ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आम्ही तुमच्यासाठी आमच्या चॅनलद्वारे नवनवीन आरोग्यदायी असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ दाखवत असतो. तर फ्रेंड्स, आज देखील मी असाच एक आरोग्यदायी असा व्हिडिओ घेऊन आले आहे. तर फ्रेंड्स, बऱ्याच जणांना डांग्या खोकल्याची समस्या ही असते. बऱ्याच लहान मुलांना डांग्या खोकला हा आजार होत असतो. तर हा डांग्या खोकला हा आजार काय आहे तर आणि त्यावरील उपाय काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम, डांग्या खोकला एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो लहान बाळांना त्याचे प्रमाण जास्त असते आणि या एका वर्षाच्या आतील मुलांना डांग्या खोकला खूप जास्त प्रमाणात होतो. यासोबतच डांग्या खोकल्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे. हा डांग्या खोकला 1 ते 5 वर्षाच्या मुलांना जास्त प्रमाणात होऊ शकतो. तो वयाच्या 12व्या वर्षापर्यंत सुद्धा होऊ शकतो. फ्रेंड्स, डांग्या खोकल्यामुळे फुफ्फुसांमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड हा होत असतो आणि डांग्या खोकला जीवाणूंच्या संसर्गामुळे होत असतो. म्हणजे एका मुलाला झाला की त्या मुलाद्वारे दुसऱ्या मुलाला असा एकमेकांपासून संसर्गजन्य रोग हा डांग्या खोकला आहे. या डांग्या खोकल्याची लागण फार झपाट्याने होत असते. तर ही लागण सुरुवातीच्या अवस्थेत वेगाने होते आणि या रोगाचा कालावधी 8 ते 10 दिवस असतो. तर ही झाली माहिती डांग्या खोकल्याच्या संबंधित आणि या डांग्या खोकल्यावरती घरच्या घरी कुठल्या प्रकारचे उपाय करता येतील हे आपण जाणून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय म्हणजे मेथी. मेथी तर सगळ्यांकडे घरामध्ये उपलब्ध असते, मेथीचे दाणे. तर तुम्हाला काय करायचं आहे की 1/2 चमचा मेथीचे दाणे 1 कप पाण्यात टाकून ते चांगलं उकळू घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. तर फ्रेंड्स, या तयार झालेल्या मेथीच्या काड्यामध्ये 1/2 चमचा मध आणि 1/2 चमचा आल्याचा रस ॲड करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे हा जो काढा आहे त्याचं सेवन दिवसातून तुम्हाला 2 वेळा करायचं आहे. असं केल्याने काय होईल की तुमच्या छातीमध्ये दाटलेला कफ आहे तर तो कफ वितळणार आहे आणि परिणामी तुमचं जी काही डांग्या खोकल्याची समस्या आहे किंवा वारंवार उभळ येण्याची समस्या आहे तर ती सुद्धा दूर होणार आहे आणि परिणामी तुम्हाला या डांग्या खोकल्याच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. तर फ्रेंड्स, हा झाला एक उपाय, हा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. यासोबतच दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे लसूण. लसूण तर प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असणारी वस्तू आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय करायचं आहे की या लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 3 ते 4 चमचे साखरेच्या पाकामध्ये लसूण पाकळ्या शिजून घ्यायच्या आहेत आणि ते मिश्रण थंड झाल्यानंतर ते सिरप दिवसातून 3 वेळा 1 चमचा हे प्रमाण तुम्हाला 3 दिवस घ्यायचं आहे. हा उपाय केल्याने सुद्धा तुमचा डांग्या खोकला आहे तर तो नक्कीच दूर होणार आहे. तर फ्रेंड्स, मी सांगितलेले हे उपाय ट्राय करा आणि तुमच्या डांग्या खोकल्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवा. धन्यवाद.